वेलकम इन दिस वीडियो लेक्चर नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू चाप्टर ऑफ ट्वेल्थ बायोलॉजी अँड दिस इज द इन हेरिटन्स अँड व्हेरिएशन इन हेरिटन्स अँड व्हेरिएशन मिन्स व्हॉट द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज इन हेरिटन्स और हेरिडिटी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की इन हेरिटन्स हेरिडिटी म्हणजे काय तर ट्रान्समिशन ऑफ मेंटल अँड फिजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द सेकंड और नेक्स्ट जनरेशन तुम्ही नाइन्थ स्टँडर्डलाच ही डेफिनेशन ऑलरेडी पाहिलेली आहे पहा मी फक्त रिमाइंड करून देते की इनहेरिटन्स हिरिडिटी म्हणजे काय तर ट्रान्समिशन ऑफ मेंटल अँड फिजिकल कॅरेक्टर म्हणजे आपले मानसिक आणि शारीरिक जे लक्षणे आहे दिस आर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणे म्हणजे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जाणे म्हणजेच यामध्ये जे पालक आहे पालकांकडून आपत्त्यामध्ये जे शारीरिक आणि मानसिक लक्षणे जाणे ह्यालाच इथे ह्युरिडिटी यामध्ये म्हणायचे आहे अँड व्हॉट इज द व्हेरिएशन व्हेरिएशन दॅट मीन्स द सम डिफरन्सेस वी कॅन सी द फर्स्ट अँड नेक्स्ट जनरेशन पहिल्या पिढीमध्ये म्हणजे आपले जे पॅरेंट्स आहे आणि जे ऑपस्प्रिंग आहे यांच्यामध्ये जो बदल आहे यांच्यामध्ये जो, जो फरक आहे तर दिस इज कॉल इज द व्हेरिएशन त्याला इथे म्हणायचं आहे व्हेरिएशन अँड दिस ह्युरिडिटी अँड व्हेरिएशन इन केस ऑफ ए सेक्स्युअल रिप्रोडक्शन द वेरिएशन इज कम्प्लिटली अपसेंट जर आपण ए सेक्स्युअल रिप्रोडक्शन घेतलं ए सेक्स्युअल रिप्रोडक्शन त्याला मराठीतून म्हणतात अलैंगिक प्रजनन ह्या अलैंगिक प्रजननामध्ये व्हेरिएशन इज कंप्लीटली अपसेंट व्हेरिएशन यामध्ये कंप्लीटली अपसेंट आहे यामध्ये व्हेरिएशन आपल्याला दिसत नाही बदल दिसत नाही का बिकॉज ऑफ इन ए रिप्रोडक्शन द ओनली वन पॅरेंट इज इन ऑल एकाच सजीवापासून नवीन सजीव यामध्ये तयार होतो अँड इन विच गॅमेट दिज आर नॉट फॉर्म यामध्ये महत्त्वाचं गॅमेट्स देखील इथे फॉर्म होत नाही आणि म्हणून ए सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेटही फॉर्म होत नाही गॅमेटचं फ्युजनही होत नाही आणि त्यामुळे नवीन जो सजीव इथे जन्माला येतो किंवा पॅरेंट्स आणि ऑपस्प्रिंग जे ऑपस्प्रिंग आहे आता इथे यांना जनरली क्लोन म्हणतात ऑप्स्प्रिंग हा जो वर्ड आहे तर हा रिप्रोडक्शन मध्ये यूज करतात आता इथे जो नवीन सजीव आहे तो पॅरेंटसारखा किंवा पहिलं जनरेशन आणि दुसरं जनरेशन यामध्ये पूर्णपणे सिमिलॅरिटी असते यामध्ये कुठलाही बदल नसतो आणि म्हणून दुसरा जो सजीव आहे किंवा यामध्ये ने नेक्स्ट जनरेशन आहे त्यामध्ये जन्माला येणारा जो सजीव आहे दिस इज कॉल एज द क्लोन त्याला इथे क्लोन म्हणतात और ऑल द कॅरेक्टर दीज आर कम्प्लिटली ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग यामध्ये पूर्णपणे जे कॅरेक्टर्स आहे वैशिष्ट्य आहे ते पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगमध्ये जातात आणि यामध्ये कुठलंही व्हेरिएशन आपल्याला यामध्ये दिसत नाही इन सेक्स्युअल रिप्रोडक्शन सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स दिज आर फॉर्म यामध्ये गॅमेट्स फॉर्म होतात ॲक्च्युली सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये दोन जणं पार्टिसिपेट करतात यामध्ये एक असतात मेल आणि एक असतं फिमेल दीज आर इन विच द टू पॅरेंट्स दिज आर पार्टिसिपेट अँड द गॅमेट दिज आर इन ऑल अँड दीज आर फ्यूज विथ इच अदर अँड बिकॉज ऑफ द बोथ कॅरेक्टर वी कॅन सी इन द ऑपस्प्रिंग यामध्ये जो नवीन जन्माला येणारा सजीव आहे त्याला ऑफस्प्रिंग म्हणतात आणि यामध्ये दोन्ही ही सजीवांचे वैशिष्ट्य यामध्ये दिसतात अँड बिकॉज ऑफ सी द फिक्हेरिएशन म्हणजे यामध्ये जो नवीन सजीव आहे तो पूर्णपणे ना पॅरेंट सारखा असतो यामध्ये काही वेरिएशन दिसतं ना पूर्णपणे आईसारखा असतो ना पूर्णपणे वडिलांसारखा असतो यामध्ये गॅमेट्सचं फ्युजन होतं आणि गॅमेट्स म्हणजे काय तर हॅप्लॉइड सेल दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द डिप्लॉईड सेल यामध्ये जे डिप्लॉईड सेलपासून हॅप्लॉइड सेल, सेल तयार होते त्याला त्या हॅप्लॉइड सेलला इथे म्हणायचे गॅमेट्स अँड दीज आर प्रोड्यूस बाय द मिऑसी सेल डिव्हिजन अँड मिऑसी सेल डिव्हिजन द रिकॉम्बिनेशन दीज आर टेक्सप्लेस यामध्ये रिकॉम्बिनेशन होतं आणि त्यामुळे जो नवीन सजीव आहे हे तो पूर्णपणे यामध्ये सारखा नसतो पॅरेंट सारखा और टू पॅरेंट्स इज आर इन ऑल इन दिस रिप्रोडक्शन सो द हिरिडिटी ऑफ बोथ पॅरेंट्स इज अ प्रेझेंट इन ऑफस्प्रिंग यामध्ये दोन पॅरेंट्स असल्यामुळे दोघांचेही कॅरेक्टर्स यामध्ये ऑफस्प्रिंगमध्ये दिसतात ॲक्च्युली द फर्स्ट दिज हिरिडिटी कन्सेप्ट अँड वेरिएशन ऑब्झर्व द ग्रेगर मेंडल यामध्ये जे मेंडल्स आहे तर यांनी सगळ्यात अगोदर यामध्ये ऑब्झर्व केले ॲक्च्युली मेंडल हे यांचा जन्म झाला एटीन ट्वेंटी टूमध्ये आणि यांची ज्यावेळेस इथे बर्थ झाली किंवा हे ज्यावेळेस यांचा जन्म झाला आहे किंवा यांनी ज्यावेळेस हे स्टडी केलं आहे त्या पिरियडमध्ये ना क्रोमोझोम माहिती होतं ना डी एन ए माहिती होतं म्हणजे त्या काळामध्ये क्रोमोझोम ही कन्सेप्ट नोंद नव्हती डी एन ए ही कन्सेप्ट नोंद नव्हती आणि तरी देखील हे जे सायंटिस्ट आहे छान पद्धतीने जे वर्क आहे ते इथे केलेलं आहे आणि म्हणूनच यांना द दायोने ऑफ जेनेटिक्स इथे म्हणलं जातं पायोनीर म्हणलं जातं म्हणजे यामध्ये उगवता म्हणलं जातं म्हणजे जेनेटिक्सची जी सुरुवात आहे ती यांच्यापासून झाली आहे आता हे जे ग्रेगर मेंडल्स आहे ही फादर वॉज द प्लेसन फार्मर अँड टिनेटेड टू द लोकल आरिस्टोक्रेट हू वाज द व्हेरी इंटरेस्टिंग इन द सायंटिस्ट क्रॉप इम्प्रूव्हमेंट हे अशा पद्धतीने इथे फार्मर होते की ज्यामध्ये ते खूप छान पद्धतीने इथे शेती करायची आणि खूप छान पद्धतीने जे क्रॉप वगैरे आहे ते घेणारे हे त्यांचे वडील होते आणि ह्या इथे फार्मर फॅमिलीमधला हा मुलगा होता द फॅमिली दिस वॉज व्हेरी पुअर यांची फॅमिली खूपच गरीब होती अँड द मेंटल इज इझी अर्ली एज्युकेशन वॉज विथ द लोकल प्राईस्ट अँड टीचर हे प्राईस्ट होते धर्मगुरू होते ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मगुरू असतात हे धर्मगुरू होते अँड ही अल्सो वन ऑफ द टीचर त्यानंतर ते टीचरही होते ॲक्च्युली हे असे सायंटिस्ट आहे ज्यांनी यांचं एज्युकेशन जे आहे मॅथमॅटिक्समध्ये केलेलं आहे फिजिक्समध्ये केलेलं आहे आणि त्यानंतर महत्वाचं नॅचरल सायन्समध्ये केले तर यामध्ये यांना सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्ट होता आणि तो म्हणजे ह्या बायोलॉजी सब्जेक्टमध्ये आणि म्हणूनच त्यांनी इथे जे डिस्कवर आहे तर ते इथे केलेलं आहे ॲक्च्युली यांनी सगळ्यात महत्त्वाचं इथे ऑब्झर्वेशन केलं होतं की ऑफस्प्रिंग दिज आर सिमिलर लाईक टू द पॅरेंट्स यामध्ये जे ऑफस्प्रिंग आहे किंवा जे आपत्ती आहे ते पॅरेंट सारखं असतं किंवा यांनी प्लांटमध्ये देखील ते ऑब्झर्व केलं होतं यांनी प्लांटमध्ये ऑब्झर्व केलं होतं की इथे मँगोचं जे सीड आहे ते जर आपण लावलं तर मँगोचंच प्लांट काय यावं हे अशा टाईपचे क्वेश्चन यांना इथे पडायचे जे डॉग आहे मध्ये डॉगमध्ये असेल कॅटमध्ये असेल ह्युमन बिंग असेल वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये त्यांनी हेच ऑब्झर्व केलं की जे ऑपस्प्रिंग असतात तर ते पॅरेंटसारखे यामध्ये का दिसतात आणि त्यानुसार त्यांनी इथे डिस्कवर करायचं सुरुवात केलं अँड ही चॉईस द पायसम सटाय पायसम सटाय म्हणजेच यामध्ये पी प्लॅन त्यांनी सिलेक्ट केलं आणि त्यानुसार यांनी जे वर्क आहे तर इथे कम्प्लीट केलेलं आहे आता इथे क्वेश्चन पडतो की त्यांनी पी प्लांटच का सिलेक्ट केलं बिकॉज ऑफ द पी प्लांट इन विच द डिफरंट कॅरेक्टर वी कॅन सी वेगवेगळे कॅरेक्टर आपल्याला एकाच झाडामध्ये जस दिसतात जसं यामध्ये यांच्यामध्ये काही झाडं असतात की ज्यांना राऊंड सीड येतात काही रिंकल येतात त्यानंतर सीड कलर काही असे पी प्लांट होते की ज्यांच्यामध्ये येलो कलरचे सीड आहेत काहींमध्ये ग्रीन त्यानंतर पॉड शेप असे वेगवेगळे जे कॅरेक्टर्स आहे ते यांना इथे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मिळाले कॉन्ट्रास्टिंग दॅट इज अपोजिट टू इच अदर दीज कॅरेक्टर्स दीज आर अपोजिट टू इच other दॅट इज called as द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे त्यांना असे पी प्लॅन मिळाले की असे पी प्लॅन होते की ज्यामध्ये त्यांना दोन्ही कॅरेक्टर एकमेकांच्या अपोजमध्ये मिळाले जसं राऊंड रिंकल यल्लो ग्रीन इन्फ्लॅटेड कन्स्ट्रिक्टेड ग्रीन, ग्रीन यल्लो पर्पल व्हाईट एक्झियल पोझिशन ऑफ फ्लावर टर्मिनल पोझिशन ऑफ फ्लावर टॉल अँड शॉर्ट अशी यामध्ये त्यांना अपोजिट कॉन्ट्रास्टिंग असे ट्रेड्स त्यांना इथे मिळाले ट्रेड्स मीन्स द एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतात त्याला इथे ट्रेड म्हणतात जसं यामध्ये आता सीड ए सीड शेप यामध्ये हा झाला कॅरेक्टर पण एखाद्या सीडचा राऊंड शेप आहे तर तो झाला त्याचा ट्रेड किंवा एखाद्या सीडचं रिंकल शेप आहे तर ते झालं त्याचा ट्रेड मग ट्रेड म्हणजे काय द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं आहे ते कशा पद्धतीने एक्सप्रेस होतं आहे ते झालं त्याचं ट्रेड्स आणि त्यामध्ये त्यांनी दोन प्रकारे यामध्ये त्याला डिवाईड केलं डॉमिनंट अँड रेसेसिव ॲक्च्युली डॉमिनंट अँड रेसेसिव हे त्यांनी पुढे त्यांनी एक्सपेरिमेंट केलं होतं आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी ज्यावेळेस मेल आणि फिमेल प्लान किंवा मेल आणि फिमेल गॅमेट ज्यावेळेस एकत्र केले त्यावेळेस त्यांना या दोन्ही फर्स्ट जनरेशन मध्ये एकच एक्सप्रेशन मिळालं आणि त्याला त्यांनी म्हणलेलं आहे डॉमिनंट जसं त्यांनी राऊंड सीड आणि रिंकल सीड यांचं क्रॉसिंग केलं म्हणजे राऊंड मेल आणि रिंकल फिमेल हे एकत्र घेऊन यामध्ये त्यांनी क्रॉसिंग केलं त्यावेळेस त्यांना वन जनरेशनमध्ये किंवा त्याचे जे अपस्प्रिंग आहे त्यांचे जे प्लांट आहे त्यामध्ये राऊंड मिळाले म्हणून त्यांना इथे डॉमिनंट आणि रेसिसिओ असं दिलेलं आहे डॉमिनंट दॅट मीन्स दॅट मीन्स द ट्रेड विच इज एक्सप्रेस इन यफ वन जनरेशन अँड रेसिस्यू मिन्स द ट्रेड विच इज नॉट एक्सप्रेस ऑर विच इज सप्रेस इन यफ वन जनरेशन जे पहिल्या पिढीमध्ये एक्सप्रेस होतात त्यांना म्हणायचे डॉमिन आणि जे यामध्ये दुसऱ्या पहिल्या पिढीमध्ये जे एक्सप्रेस होत नाही तर त्यांना इथे म्हणायचे रेसिस्यू त्यांनी यामध्ये डॉमिनंट आणि त्यानंतर रेसिसिओ असं यामध्ये डिव्हिजन ट्रेडचं केलं आहे आणि त्यामध्ये जे डॉमिनंट आहे आणि जे रेसिसिव्ह आहे जसं फॉर एक्झाम्पल यामध्ये सीड शेप आपण घेतला तर सीड शेपमध्ये डॉमिनंट आहे राऊंड मग राऊंडमध्ये त्यांनी यूज केलेला आहे कॅपिटल आर त्यानंतर त्याचा रेसिसिव्ह आहे रिंकल मग रिंकलसाठी त्यांनी यूज केलेला आहे स्मॉल आर म्हणजे स्मॉल आर हे रिंकलसाठी आणि कॅपिटल आर यामध्ये राऊंडसाठी असं त्यांनी यामध्ये लेटर जे आहे तर ते यूज केले म्हणजे डॉमिनंट जे आहे त्यांचे फर्स्ट लेटर त्यांनी कॅपिटल फॉर्ममध्ये घेतलेले आहे आणि जे रेसिसिव आहे तर त्या रेसिसिवचे जे डॉमिनंटचे कॅपिटल लेटर घेतलेले आहेत त्याचे स्मॉल लेटर रेसिसिवसाठी त्यांनी यामध्ये यूज केलेले आहे अशा छान टेक्निकने आणि स्टॅटिस्टिकल मॅथमॅटिकल लॉजिक यूज करून त्यांनी जे रिझल्ट आहे ते यामध्ये सगळ्यांसमोर इथे आणलेलं आहे मेंडल पॉश्युलेटेड द प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी हेरिडिटीशी रिलेटेड रिलेशी रिलेटेड यामध्ये त्यांनी काही जे प्रिन्सिपल्स आहे ते यामध्ये पॉश्युलेट केलेले आहे अँड विच देन बिकम द फंडामेंटल लॉ ऑफ हेरिडिटी प्रपोज बाय द कॉरन्स इन नाईन्टीन हंड्रेड एकोणावीसाव्या वर्षी यामध्ये जे कॉरेन आहे तर यांनी इथे फंडामेंटल लॉज म्हणूनही इथे एक्सप्लेन केलेले आहे आणि खूप छान पद्धतीने स्टॅटिस्टिकल मॅथमॅटिकचा यूज करून त्यांनी प्रत्येक जे प्लांट आहे त्याचं व्यवस्थित कॅल्क्युलेट करून यामध्ये जे रिझल्ट आहे तर uh, ते इथे आपल्यासमोर मांडलेलं आहे ॲक्च्युली मेंडल डिंट नो अबाउट द जीन डीएनए क्रोमोजोम त्या काळामध्ये क्रोमोजोम डीएनए जीन ही कन्सेप्ट काहीच नव्हती पण त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं होतं की यामध्ये फॅक्टर कॉन्सेप्ट त्यांनी फॅक्टर हा वर्ड इथे यूज केला होता फॅक्टर द समथिंग दिस आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू ऑपस्प्रिंग अँड बिकॉज ऑफ दिस हिरिडिटी वी कॅन सी इन द ऑपस्प्रिंग जे आपत्त्या आहेत त्या आपत्त्यामध्ये पॅरेंट्सकडून म्हणजे पहिल्या जनरेशनमधून काहीतरी जात आहे आणि जे जात आहे त्यांनी त्याला म्हणलं होतं फॅक्टर आणि त्याच फॅक्टरला आता सध्या आपण जीन म्हणतो अँड जीन दिस इज द सेगमेंट ऑफ डी एन ए जे आज आपल्याला आपण ज्याला जीन म्हणतो तर तो जीन म्हणजेच त्यांनी सांगितलेलं यामध्ये फॅक्टर आहे ॲक्च्युली यामध्ये हे जे मेंडल्स मेंडल आहे तर मेंडल्स एन खूप टॅलेंटेड सायंटिस्ट आहे की ज्या काळामध्ये हे ट्रान्समिशन वगैरे होत असतं किंवा सेल डिव्हिजन कसं होतं काय जातं हे काहीच माहिती नसताना देखील यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की काहीतरी आहे की जे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगमध्ये जाते आणि ते म्हणजेच यामध्ये फॅक्टर आहे आणि विशेष हे देखील आहे की यांनी जे फॅक्टर यूज केले होते ते लेटर यूज केले होते आता मी तुम्हाला सांगितलं पहा की जसं राऊंड आहे त्यासाठी त्यांनी घेतलं होतं कॅपिटल आर रिंकल आहे त्यासाठी त्यांनी घेतलं होतं स्मॉल आर पण आता आपल्याला माहिती आहे की कोणताही एखादं ट्रेड असेल तर त्याचे आपल्यामध्ये दोन जीन असतात पण मेंडलच्या काळामध्ये हे काहीच कन्सेप्ट माहिती नव्हत्या आणि त्यानुसार देखील त्यांनी यामध्ये जे गॅमेट्स आहे त्यामध्ये त्यांनी हा एकच आर इथे घेतला त्यानंतर जी डिप्लॉईड सेल आहे त्यामध्ये हे दोन आर घेतले म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी हे लेटर इथे यूज केलेले आणि आज हे आपल्याला नोंद आहे माहिती आहे पण त्यांना हे माहिती नसताना देखील जसं डिप्लॉईड सेलमध्ये दोन फॅक्टर त्यानुसार दोन लेटर त्यांनी यूज केले आणि गॅमेट्समध्ये एक फॅक्टर तसं त्यांनी एक लेटर यामध्ये यूज केला अशा पद्धतीने त्यांनी यामध्ये एक्सपेरिमेंट कंडक्ट केलेला आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत रिझन्स रीजन, रिझन्स ऑफ मेंडल सक्सेस ॲक्च्युली हा टॉपिक बोर्डसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे यामध्ये मेंडल ही सक्सेसफुल का आहे त्याचं रिजन्स काय काय त्याचे कारणं काय काय की ज्यामुळे मेंडल ही सक्सेसफुल सायंटिस्ट आहे हीच एक्सपेरिमेंट वी आर केअरफुली प्लॅन अँड इनवॉल्व्ह द लार्ज सॅम्पल सगळ्यात महत्त्वाचं की यांनी केअरफुली यामध्ये इथे प्लॅन केला हा एक्सपेरिमेंट आहे आणि त्याचबरोबर यांनी जे सॅम्पल घेतले होते तर लार्ज सॅम्पल होते आताच आपण पाहिलं की यामध्ये जे पी प्लांट आहे पी प्लॅनमध्ये त्यांनी सेवन यामध्ये जे कॅरेक्टर आहे ते इथे घेतलेले होते आणि सेवन पियर होत्या ट्रेडच्या जे एकमेकांच्या कॉन्ट्रास्टिंग होत्या म्हणजे लार्ज सॅम्पल यामध्ये त्यांनी यूज केलं खूप जास्त पद्धतीने यामध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट केलेलं आहे ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट ऑफ इच टाईप अँड एक्सपेरिमेंट हिज रिझल्ट ॲज द रेशोज त्यांनी पहा प्रत्येक वेळेस प्रत्येक एक एक कॅरेक्टर म्हणजे जी ट्रेडची पेअर आहे, आहे ती घेऊन यामध्ये एक्सपेरिमेंट केला जसं राऊंड रिंकल येल्लो ग्रीन आणि प्रत्येक वेळेस जे रिझल्ट आहे ते छान पद्धतीने यामध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे म्हणजे किती नंबरचे किती आपण प्लॅन घेतले किती सीड मिळाले त्यानंतर वन जनरेशनमध्ये किती मिळाले रिझल्ट किती मिळालं किती प्लांट मिळाले कोणत्या ट्रेडचे मिळाले कोणता ट्रेड एक्सप्रेस झाला हे सगळं डिटेलमध्ये त्यांनी रेकॉर्ड करून यामध्ये ठेवलेलं आहे

अँड पी प्लांट दॅट इज द पायसम सटायम प्लांट द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कॅन बी इझिली रेकॉग्नाइज आता त्यांनी हे पी प्लांट इथे चॉईस केलं होतं तुम्हाला माहिती आहे एक्सपेरिमेंटसाठी मिनरल्स यांनी पी प्लांटच का घेतलं कारण त्याची हाईट व्यवस्थित होती जेणेकरून ते व्यवस्थित ऑब्झर्वेशन करतील त्याचबरोबर यांच्यामध्ये त्यांना कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर महत्त्वाचे इझिली रेकॉगनाईज करता येईल असं यामध्ये त्यांनी पी प्लांट घेतलं होतं आणि पी प्लांटमुळे देखील यामध्ये ते सक्सेस झाले ॲक्च्युली त्यांनी जर पी प्लांटच्या दुसरं प्लॅन घेतलं असता तर यामध्ये ॲक्च्युली त्यांचं जे सक्सेस आहे तर ते इथे आपल्याला दिसलं नसतं पण त्यांनी पी प्लॅन घेतलेला आहे आणि पी प्लॅन्ट प्लॅन्ट आहे की ज्यामध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे तर ते आपण इझिली रेकॉग्नाइज्ड करू शकतो आणि म्हणून यामध्ये ते सक्सेस झालेले आहे त्याचबरोबर यामध्ये जे पी प्लांट त्यांनी घेतलं द सेवन डिफरंट कॅरेक्टर इन पी प्लांट वी आर कंट्रोल बाय द सिंगल फॅक्टर इच यामध्ये जे याम सेवन कॅरेक्टर आहे किंवा यामध्ये ज्या सेवन पियर्स आहेत ट्रेडच्या सेवन कॅरेक्टर म्हणा किंवा सेवन पियर्स म्हणा तर यामध्ये हे जे सेवन पियर्स आहेत हे जे सेवन पियर्स आहे ट्रेड्स आहे तर दीज आर एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ सिंगल फॅक्टर आता यामध्ये ह्या एका कॅरेक्टरसाठी एक फॅक्टर याच्यासाठी एक फॅक्टर असं प्रत्येकासाठी यामध्ये एक एक फॅक्टर अशा पद्धतीने तिने एक्सपेरिमेंट केला होता अशा पद्धतीने त्यांनी एक्सपेरिमेंट केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की ईच कॅरेक्टर दिज आर कंट्रोल बाय द सिंगल फॅक्टर एक फॅक्टर इथे एक कॅरेक्टर यामध्ये कंट्रोल करतो अँड द फॅक्टर्स दिज आर लोकेटेड ऑन द सेपरेट क्रोमोझोम हे जे फॅक्टर आहे ना हे यामध्ये सेपरेट क्रोमोझोमवरती आहे दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फॉर नीट अँड सीई टी यामध्ये त्यांनी तीन लॉ सांगितले होते ते तीन लॉ आपण पुढे पाहणारच आहोत त्यामधला थर्ड जो लॉ आहे तर यामध्ये लॉ ऑफ इंडिपेंडन्टॉर्मेंट तर हा लॉ मेंडल सक्सेसफुली यामुळे सांगू शकले कारण त्यांनी जे फॅक्टर यामध्ये घेतले होते दीज आर लोकेटेड ऑन द सेपरेट क्रोमोझोम हे जे त्यांनी फॅक्टर कॉन्सेप्ट घेतली होती ॲक्च्युली हे वेगवेगळ्या क्रोमोझोमवरती असल्यामुळेच यामध्ये जे तिसरा लॉ कि आहे किंवा लॉ ऑफ इंडिपेंडंट ॲसॉर्मेंट हा सक्सेसफुली ते एक्सप्रेस करू शकले आहेत आणि जर आपण बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पाहिलं तर यामध्ये अशा पद्धतीने जे जीन आहे ते सेपरेट क्रोमोझोमवरती आपल्याला दिसत नाही जसं आज आपण जे त्यांनी फॅक्टर सांगितलं होतं त्याला आपण जीन म्हणतो मग हे जीन यामध्ये सेपरेट असेल असं नाही आहे आणि म्हणून यामध्ये जे थर्ड लॉ आहे तर थर्ड लिविंग मदे पन, मदे तो थर्ड लॉ आपल्याला सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमधे सक्सेसफुली दिसत नाही पण यामध्ये तो थर्ड जे लॉ आहे तर ते सक्सेसफुली यामध्ये यामुळे सांगू शकले कारण त्यांनी जे पी प्लॅन घेतलं होतं ऍक्च्युली पी प्लॅनमध्ये डिप्लॉईड नंबर ऑफ क्रोमोजम आहे फोर्टीन आणि हॅप्लॉईड नंबर ऑफ क्रोमोजम आहे सेवन आणि सिंगल सिंगल क्रोमोझोमवरती सिंगल सिंगल फॅक्टर ॲक्च्युली त्यांनी सेवन कॅरेक्टर घेतले आणि सेवन कॅरेक्टरचे सेवन फॅक्टर सेव्हन क्रोमोझोमवरती यामध्ये सेपरेट सेपरेट आणि त्यामुळे ते थर्ड जरला आहे तर ते इझिली यामध्ये सांगू शकले अँड दीज ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन यामध्ये हे जे फॅक्टर आहे हे सेपरेटली यामध्ये ट्रान्सफर होत आहे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे असे यामध्ये त्यांनी सांगितलं अँड ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसिसिवनेस सगळ्यात महत्वाचं त्यांचा सक्सेस यामुळे पण आहे की त्यांनी डॉमिनन्स म्हणजे काय आणि रेसिसिओ म्हणजे काय हे अगोदर एक्सप्लेन केलेलं आहे ती कन्सेप्ट यामध्ये त्यांनी सांगितलेली आहे आणि डॉमिनन्स आणि रेसिस्यू ह्या कॉन्सेप्टमुळे देखील यामध्ये ते सक्सेस झाले बोर्ड एक्झाममध्ये इथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो गिव द रिजन्स ऑफ मेंडल सक्सेस तर त्यामध्ये तुम्हाला हे आन्सर लिहिता आलं पाहिजे त्यानंतर नीटच्या व्ह्यूने सी टीच्या व्ह्यूने तुम्हाला काय लक्षात ठेवायचे की रिजन्स ऑफ मेंडल सक्सेस त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आहे की त्यांनी यामध्ये पी प्लॅन सिलेक्ट केला कारण त्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स होते त्याचबरोबर त्यांनी मॅथमॅटिकली स्टॅटिस्टिकली व्यवस्थित यामध्ये जो रेशो आहे ते प्रमाण जे आहे तर ते इथे मेन्शन केलेलं आहे त्यानंतर एक्सपेरिमेंट केअरफुली प्लॅन केलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये लार्ज सॅम्पल घेतलेले आहे त्याचबरोबर त्यांनी जे सेवन कॅरेक्टर इथे चॉईस केले होते तर तीज आर कंट्रोल बाय द सिंगल फॅक्टर ते सिंगल फॅक्टर यामध्ये कंट्रोल करतो हे एक महत्त्वाचं रिझन आहे अँड दीज फॅक्टर दीज आर लोकेटेड ऑन द सेपरेट क्रोमोझोम अँड दीज फॅक्टर्स दीज आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते यामध्ये सेपरेट ट्रान्सफर होतात आणि हे देखील यामध्ये सक्सेस मार्क्स सगळ्यात महत्त्वाचं रीजन आहे आणि ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसिस्यू रेसिस्यूनेस आणि डॉमिनन्स ही जी कन्सेप्ट आहे ती त्यांनी छान पद्धतीने एक्सप्रेस केलेली आहे आणि जो थर्ड लॉ आहे तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मेंडली मेंढल सक्सेसफुली एक्सप्लेन द थर्ड लॉ